आणि सगळं काही चोरल्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्याकडे एवढ्या गर्दी करून काय बोलायला आलात याचं पहिलं उत्तर द्या, मग मी मला जे बोलायचं ते बोलतो. मोठ्याने बोला ना. नाही प्रश्न नाही काय आला ते माझा प्रश्न नाही, मला उत्तर द्या ना पहिलं. आणि सगळं काही चोरल्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्याकडे एवढ्या गर्दी करून काय बोलायला आलात याचं पहिलं उत्तर द्या, मग मी मला जे बोलायचं ते बोलतो. मी एकच गोष्ट सांगेन जे आता तुम्ही बोललात ते महत्त्वाचं आहे. एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलं किंवा चोरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला आणि त्याला मी तर मगाशी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे. पण आत्ता आपण जे म्हणालात की त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत, त्याच्यामुळे एका गोष्टीत तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत, कारण दिल्लीवाले किती जरी उठले मातले तरी ती माणसंच आहेत. प्रश्न एवढाच आहे जे मी काल माझ्या उत्तर भारतीयांच्या एका बैठकीत बोललो की आज ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय, ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात. आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024 लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंदाना सुरू होऊ शकतो. हिंदुत्व नक्कीच आम्ही हिंदुत्व काय सोडलेलं नाही, सोडणार नाही, पण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, त्याच्यामुळे राष्ट्र प्रथम. आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून राष्ट्र गिळायला जर कोणी निघाला असेल तर एक कडवट सच्चा राष्ट्रवादी, आता राष्ट्रवादी म्हटल्यानंतर पुन्हा तुम्ही पवारांशी संबंध नका लावू, राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत त्यांनी लढायला उभं राहिलं पाहिजे. आज एक कार्टून मी तुम्हाला दाखवतोय मुद्दामून, मिड्डेमध्ये छापून आलेलं आहे. आता असं म्हणतात की काही शब्द जे काही काम करू शकत नाही किंवा साधलं जात नाही, काही असंख्य शब्द आली ते एका कार्टूनमध्ये साधलं जातं, तर हे मिड्डेमध्ये छापून आलेलं कार्टून आहे. सामन्यात नाही, उद्या सामन्यात छापायला सांगितलेले मिड्डेची परवानगी घेऊन. आणि त्याच्यात त्यांनी त्या कार्टूनमध्ये असं दाखवलेलं आहे, घरफोडी झालेली आहे, इकडे भगवा झेंडा पण दाखवला आहे त्यांनी. हे मी काढलेलं कार्टून नाहीये. आणि त्याच्यात तो पोलीस जो आहे तो त्या घर मालकाला सांगतो की ही हॅज टू थर्ड ऑफ युअर असेट्स, दॅट मीन्स इट ऑल बिलॉंग्स टू हिम. म्हणजे घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. आणि ते पोलीस त्याला सांगते की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे, कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. पहिली आम्ही 16 जणांच्या अपात्रतेची जी काही तक्रार केलेली आहे आणि त्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होते आहे. मी मध्ये आपल्याला बोलून सांगितलं होतं की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो अयोग्य आहे, त्याला आम्ही आव्हान दिलेलंच आहे सर्वोच्च न्यायालयात. आमची विनंती की उद्या त्याची सुनावणी व्हावी, आम्ही अशी प्रार्थना सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे. मुद्दा काय येतो की 2/3 हे कधी घडले? ते एका संख्येने गेलेत का? तर गेलेले नाहीत. 16 जण आधी गेलेत, त्यांची अपात्रतेची केस ती तिकडे दाखल आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 23 जणांच्या अपात्रतेची आम्ही तक्रार केलेली आहे, ती केस चालू आहे.
त्याची टोटल मारून जर 2/3 करणार असाल तरी सुद्धा घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की 2/3 कुठल्या तरी पक्षामध्ये विसर्जित व्हायलाच पाहिजे, ते विसर्जित झालेले नाहीत। त्याच्यामुळे ते घटनेच्या नुसार जे काही घटनातज्ञ माझ्या माहिती बोललेत त्यानुसार ते अपात्र ठरवले गेलेच पाहिजेत, अशी एक घटनेच्या मध्ये जी काही नमूद केलेली कलम आहे त्यानुसार जे लिहिले त्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे। आता त्याच्या आधी निवडणूक आयोगाने ही घाई करण्याची काय गरज होती? मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्त नेमले गेले की प्रशांत भूषणने एक केस केलेली आहे आणि त्यातले एक वादग्रस्त आयुक्त या तीन आयुक्तांमधले एक आयुक्त आहे, जर मी चुकत असेल तर मी माफी मागेन, पण जर मी बरोबर बोलत असेल तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की ज्यांच्या नेमणुकीवरती प्रशांत भूषण यांनी केस दाखल केलेली आहे की घाईघाई त्यांची नेमणूक कशी काय केली, बरी नेमणूक झालेली आहे, निवड नाही। म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत, सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो गाभा आहे तोच पुढे तर धोक्यात येतोय। जसं सर्वोच्च न्यायालयाचं ते कॉलेजियम आहे किंवा की काय त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये न्यायवृंद, त्याच्यावरती आता आक्षेप घेतला गेला होता केंद्रीय कायदा मंत्र्याने रिजिजू आणि लोकसभेच्या अध्यक्ष लोकसभाने सॉरी राज्यसभेच्या सभापतीने, पण न्यायमूर्ती खंबीर राहिले म्हणून सरकारला बॅकफुटला जावं लागलं। म्हणजेच काय की निवडणूक आयुक्त आम्ही आमचे चाकर असतील तेच नेमणार, न्यायालयामध्ये सुद्धा आमचीच हुकमत चालणार, अशा पद्धतीने जर का केंद्र सरकार जाऊ इच्छित असेल आणि जायला त्यांनी सुरुवात केली असेल तर एका गोष्टीबद्दल मला नक्कीच समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे की या त्यांच्या जी काही एक बेधुंदी होती त्याला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला। म्हणून आम्ही तुमच्याच माध्यमातून आणि प्रसिद्धी प्रिंट मीडियातून वाचलं की सर्वोच्च न्यायालयाच्या ठामपणापुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली। जर सर्वोच्च न्यायालय उद्यापासून सुनावणी घेतच आहे आणि त्या सुनावणीचा निकाल काय लागू शकतो हे घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे, म्हणून कुठेतरी गुंतागुंत वाढावी म्हणून घाईघाईने निवडणूक आयोगाने हा निकाल तर दिला नाही ना, तीच शक्यता मला जास्त वाटते। कारण आजपर्यंत मला नाही आठवत असं कुठे झालंय की एखाद्या पक्षामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर चिन्ह गोठवलं जातं, नाव गोठवलं जातं, जे नाव आणि चिन्ह आमचं अंधेरीच्या पोटनिवडणुकीचं निमित्त सांगून गोठवलं गेलं होतं। मग मी मला कुठे मुखवटा घालण्याची गरज नाही, मी सरळ सरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आणि मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढली आम्ही, आमच्या पक्षाने ती निवडणूक जिंकली। ज्यांनी घाईघाई ते चिन्ह गोठवून घेतलं होतं त्यांनी आणि त्यांचे राजकीय जे कोण त्यांनी म्हणतात, कारण काल मला वाटतं कोणतरी म्हणाले की अमित शहा त्यांना वडिलांसारखे आहेत, आता किती लोक त्यांना वडिलांसारखे वाटतात मला माहित नाही, माझे वडील तर ते चोरतातच आहेत, तर त्यांनी निवडणूक ती लढण्याची हिंमत पण नाही दाखवली। अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडताना कुठेही जे मी तुम्हाला सांगत होतो की जसं पूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा वाद झाला होता इंदिराजींच्या वेळेला तेव्हा सुद्धा सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट स्थापन केले गेले, त्यांचं मूळ एक पहिल्यांदी मला वाटतं आधी काय होतं बैल जोडी एक होती, त्याच्यानंतर गाय वासरू होतं, तेव्हा गाय वासरू नका विसरू ही घोषणा गावोगावी खेडोपाडी गेली होती, ते गाय वासरू हे चिन्ह गोठवलं गेलं, मग इंदिराजींनी हात घेतला आणि मग ती हातची सफाई इतके वर्ष सगळ्यांनी बघितली। समाजवादी पार्टीच्या मध्ये जेव्हा हा वाद झाला होता त्यावेळेला समोरचे जे होते त्यांनी मला वाटतं तो दावा दिलाच नाही, कोर्टात ते गेलेच नाही, त्याच्यामुळे ते नाव आणि चिन्ह अखिलेश नाही मिळालं। जयललिता आणि जानकी रामचंद्र यांच्यामध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा त्या दोघी जणींमध्ये समेट झाला आणि मग नाव आणि चिन्ह ते मिळालं। बाकी कोणालाही असं नाव आणि चिन्ह हे एका गटाला हे तुझं म्हणून दिलेलं नाही, पंटी गोठवली नाही, त्यांनी मला वाटतं त्यांनी बदलली ती पंटी विजली त्यांची, लोकांनीच विजवून टाकली, कारण तेव्हा त्यांची डिपॉझिट जात होती। हा मुद्दा म्हणजे बोलवलं तेवढं तुम्ही मध्ये ती पंटी घुसवलीत, चिन्हाच्या बाबतीतच जे मी सांगत होतो तुम्ही मध्येच गडबड करून टाकली माझी, काहीतरी ती लिंक तोडली तुम्ही माझी। दुसरा आपण अधिक हे काय सांगत होतो वेगवेगळ्या
जानकी रामन आणि मध्ये बोलू नका कोणी. आता मधल्या काळामध्ये जेव्हा या वादाची सुरुवात झाली हे मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुद्धा बोललो की निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र सादर करायला सांगितले, प्रतिज्ञापत्र, मग सदस्य संख्या दाखवा. आता त्याच्यामध्ये 4-6 महिने गेले, मधल्या काळामध्ये बातम्या पण अशा आल्या की शिवसेनेने बोगस शपथपत्र दिली, तिथे क्राईम ब्रँचचे पोलीस हे ठिकठिकाणी गेले आणि त्यांची शपथपत्र तपासली आणि त्याच्यामध्ये असत्य असं काहीच नाहीये, ही शपथपत्र योग्य आहेत असाही दाखला त्यांनी दिला. मी तर लोकांना माझ्या पदाधिकाऱ्यांना घरी बोलून सांगितलं होतं की कागदाची लढाई आहे, कागदाची लढाई आपल्याला कागदाने लढावी लागणार, तुम्हाला पदाधिकाऱ्यांना शपथपत्र द्यावी लागतील, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपण ती शपथपत्र दाखल केली, त्यांनी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये ती आम्ही दाखल केली. गठ्ठीच्या गठ्ठे तेव्हा पाऊस पण होता, त्या पावसामध्ये सुद्धा ट्रेननी आम्हाला तिकडे न्यावे लागले. हे गठ्ठे तिकडे आम्ही जे काही नेऊन दिले ते परत सांगतो, आम्ही आमच्या घरी रद्दी वाढली आणि रद्दीला काय भाव मिळत नाही म्हणून निवडणूक आयोगाकडे नेऊन द्या म्हणून दिलेलं नाही, तर निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सदस्य संख्या ही दाखवावी लागेल, त्यानुसार आम्ही दाखवली होती. आता एवढ्या लाखोंनी आम्ही सगळा हा उपद्व्याप केल्यानंतर अचानक जर का आता निवडणूक आयोग असं म्हणायला लागला की ते काय चालणार नाही, तुमचे जे निवडून आलेले होते त्यांच्या संख्येनुसार हे पक्ष कोणाचा ठरवलं जाईल, ठीक आहे, हरकत नाही, पण ते पात्र आहेत का अपात्र याचा फैसला आधी व्हायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली, का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला सांगितली, का 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही आमची प्रतिज्ञापत्र घेतली. जो काही एक त्यांनी सांगितलं की यांनी आमची जी काही कार्यकारिणीची सभा झाली होती प्रतिनिधी सभा तिचा तपशील दिलेला नाही, ती काय आम्ही सीडी सुद्धा दिलेली आहे. आता त्याच्यात त्यांचं म्हणणं की कव्हरिंग लेटर मध्ये ते लिहिलेलं नाहीये. मग कपिल सिब्बलने सांगितलं की तुमच्याकडे जे काही विषय येतात त्याचं गांभीर्य तुम्हाला कळत नाही का, की केवळ तुम्ही कव्हरिंग लेटर वाचून तुमचा निकाल लेता, त्याच्या आत पाकिटात काय बघता की नाही. पाकिटामध्ये आम्ही ते दिलेलं आहे आणि ते मला वाटतं क्लिप अरविंद तुम्ही व्हायरल सुद्धा केली. तर हा सगळा विषय बघितल्यानंतर निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, ही माझी शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मी मानायला तयार नाही, हा सरळ सरळ अन्याय आहे. आणि काल परवाकडे अमित शहा येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप युती ती ही युती नाही, हे चोरलेलं धनुष्यबाण आहे, चोरलेलं धनुष्यबाण आहे. आणि मी तर आव्हान दिलेलं आहे की हे शिवधनुष्य आहे, जे रावणाला नाही पेललं ते मिंद्यांना काय पेलणार आहे, मिंद्यांना तर पेलणंच शक्य नाहीये. पण त्याच्या मागे जो शिवसेना संपवण्याचा कट आहे, म्हणजे आज शिवसेना नाव आणि चिन्ह हे त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे, उद्या त्यांच्या ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले त्या केसेस कडून यांना संपवलं तर शिवसेना संपली, असं जर का दिल्ली शहरांचा डाव असेल तर हा एवढा काही सोपा नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला आहे, आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कालच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, उद्या त्याची सुनावणी घ्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे प्रार्थना सुद्धा केलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की त्यावेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी काय असतं ते झाल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे. हे एवढं मला म्हणून सांगायचं होतं, या पलीकडे तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा. अजिबात होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये ज्या वेळेला दोन गटांना मान्यता दिली गेली त्यावेळेला दोन्ही गट आहेत हे मान्य केलं गेलेलं आहे, त्याच्यानुसार त्यांना ते नाव आणि चिन्ह, आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं गेलं. जो प्रश्न होता मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं ते तसं त्यांनी देता कामा नये, तसं ते देऊ शकत नव्हते, ती सगळी खातरजमा केल्याशिवाय आम्ही त्यांना चॅलेंज दिलेलं आहे. पण त्या गटाला त्यांनी ते नाव आणि चिन्ह दिलेलं आहे, आमच्या गटाचा आणि त्या गटाचा संबंध नाही. ठीक आहे, मुळामध्ये पहिल्या प्रथम आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलेलं आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसात ते काय निर्णय देतात हा पण एक महत्वाचा विषय राहील. आणि स्थगिती दिल्यानंतर शेवटी नाव आणि चिन्ह हे आम्हाला सुद्धा आमचं जे आत्ता तात्पुरतं जे काय आहे ते पुढे करण्यासाठी मागणी करावीच लागेल, ते त्यांनाही करावी लागेल. त्यांचं जे काय तात्पुरतं नाव आणि चिन्ह आहे ते त्यांच्यासाठी त्यांनाही मागणी ती करावी लागेल. या दरम्यानच्या काळात ते अपात्र ठरले तर काय होणार त्यांचं,
हा पण प्रश्न आहे. मग ते 40 लोक अपात्र होतील. पक्षनिधीचा निधीचा जो दावा आहे ना तो ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगावरती केस केली जाईल, खटला भरला जाईल. कारण कोणाच्याही निधीवरती दरोडा घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगाला फक्त आणि फक्त निवडणूक निवडणुकीसाठी चिन्ह आणि पक्षाचं नाव ठरवण्याचा अधिकार आहे. त्या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाला अधिकार नाही. निवडणुका देशात घेणं हा अधिकार त्यांचा आहे. पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही हे बघण्याचा अधिकार आहे. पण हे तुझं हे तुझं हे तुझं निवडणूक आयोग म्हणजे काही सुलतान नाही आहे. मला शरद पवारांचा तर आलाच होता, ममता बॅनर्जींचा आला होता. नितीश कुमार माझ्याशी बोलतात की जरा माझी चुकामूक झाली. अनेकांचे फोन येत आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय. आणि मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आता देशभर पेटेल. कारण आज एका पक्षावरती पाळी आणल्यानंतर उद्या सुद्धा बाकीचे पक्ष याच पद्धतीने ते संपवतील की काय ही भीती नागरिकांच्या मनात आहे. आणि मग देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ती लोकशाही 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीनंतर फक्त 75 वर्षच देशात शिल्लक राहिली होती का असा प्रश्न आपल्याला भावी काळ विचारेल. नियुक्ती नाही होणी चाहिए, उसमें भी चुनाव होना चाहिए. अगर चुनाव आयोग जिसको कहा जाता है वो ही अगर उसकी नियुक्ति की जाए तो चुनाव आयोग कहां का. इसलिए मैं कहता हूं कि वो बर्खास्त करना चाहिए, हमारा विश्वास बिल्कुल नहीं है. पहले इसके पहले भी ईवीएम वगैरह सारी चीजों पर हमने हमारी आशंका जताई थी, आज भी सारे लोग जता रहे हैं. और मैं तो मानता हूं कि इसको तुरंत बर्खास्त करना चाहिए और जो भी सुनवाई है सुप्रीम कोर्ट में होनी चाहिए. चुनाव तो हिंदी में बात कर रहा हूँ ना, करना नहीं. बड़ा बयान दिया है उन्होंने, कहा है कि पिछली बार हम लोगों ने 42 सीटें जीती थी और हमारा टारगेट 3 सीटें जीतने का पूरे देश में. मेरी शुभकामनाएं उनको. मेरे वो अमित शाह जी ने कहा 48 सीट तो पूरे देश में है. 48 सीट भी उनकी आई तो मेरी शुभकामनाएं उनको. ये देखो जो देश की जनता है ना वो एकदम निस्वार्थीपणाने आणि प्रामाणिकपणाने बघत असते. याच्यामध्ये जर का असे लोकशाहीचं वस्त्रहरण करणारी लोक पुढे येत असतील तर लोक मला नाही वाटत त्यांना खावे. कोणी भगतसिंग कोश्यारी आता डेहराडूनला जाऊन त्यांना मन आहे. त्यांचं म्हणणं आहे की संत आहे. अरे वो तो संत आहे. शकुनी मामा त्यांच्या कुंभमधून ते फसलेले होते असे त्यांचे जमदारी मामाला सांगत होते. जाऊ द्या, गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये. ते आता त्यांच्या घरी गेलेत तर त्यांच्याबद्दल आता कशाला वाईट बोलू. त्यांना त्यांचं आयुष्य मजेत घालू द्या. चुनाव आयोग बर्खास्त करते ऐसे छोड़ देने के लिए मैं नहीं कह रहा हूँ. चुनाव आयोग के भी चुनाव होने चाहिए. जैसे एक न्याय वृंद की हमने बात की, जिस तरीके से सुप्रीम कोर्ट के जज नियुक्त किए जाते हैं उसी तरीके से कुछ एक यंत्रणा होनी चाहिए. मेरी मन की बात कुछ भी मैं करूं नहीं चलेगी, मेरी मर्जी नहीं चलेगी. बिल्कुल नहीं होगा, बिल्कुल नहीं होगा. क्योंकि जब से विवाद शुरू हुआ तब चुनाव आयोग ने 2 गुट को मान्यता दी. 2 गुट को अलग अलग नाम दिए गए, अलग अलग चिन्ह दिए गए. और हालांकि जो मैं बात कह रहा हूँ कि ऐसे आज तक कभी हुआ नहीं कि जो मूल चिन्ह और जो नाम रहता है वो किसी एक गुट को दिया नहीं गया. जब कांग्रेस में भी विवाद हुआ था इंदिरा जी के समय पर, उस वक्त भी दोनों गुट को अलग अलग नाम दिए गए थे, अलग अलग चिन्ह दिए गए थे. हमारी अपेक्षा यही थी कि जो चिन्ह हमें दिया है उनको जो चिन्ह दिया है जब तक सुप्रीम कोर्ट में फैसला नहीं होता है तब तक चुनाव आयोग अपना निर्णय ना सुनाए. लेकिन अब 2 गुट को उन्होंने मान्यता दी है. हमारा गुट अलग है, उनका अलग है. हमारा नाम और चिन्ह थोड़े दिन के लिए सेम है मानता हूँ. हमने तो उसको चुनौती दी है, उनके पास रहेगा. इसका मतलब ये नहीं कि उनका व्हिप हम पे चलेगा. हम तो अलग, हम तो जहाँ थे वही है, घर के बाहर वो गए हैं तो वो डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है. कानून के अनुसार जो घटना संविधान में लिखा है उसके अनुसार वो डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है. हमें कोई खतरा नहीं. सवाल
हे त्यांच्या मनातले जो काही डाकूपण आहे तो समोर आलेला आहे. कारण दगा त्यांनी दिलेला आहे, मी नाही. मला त्यांनी ढकललेलं आहे. 2014 युती मी नव्हती तोडली, 2014 युती त्यांनी तोडली होती. 2019 सुद्धा 2.5 वर्षाचं एक आमच्यात जो करार झाला, जे मी खुलेआम शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली, त्यानुसार जर झालं असतं तर आज हे सन्मानाने झालं असतं. दगा त्यांनी दिलाय, मी नाही. आणि त्याच्यामुळे ते जे बोलले ज्यांना दगा दिले त्यांना धडा शिकवायचं, हे बरोबर आहे. ज्यांनी दगा दिले त्यांना लोक धडा शिकवतील. पहिले कल हमने जो चुनौती दी है इलेक्शन कमीशन के निर्णय पर, वो देखना महत्वपूर्ण रहेगा. और इसके ऊपर जैसे मैंने कहा कि चुनाव आयोग जो है वो सिर्फ और सिर्फ इलेक्शन सिंबल के लिए ही उनका अधिकार सीमित है. बाकी प्रॉपर्टी हो या फंड हो उसके ऊपर उनका अधिकार नहीं. अगर वो कोशिश करेंगे तो उनको केस की जाएगी चुनाव आयोग पर. एक एक मिनट चला. एक राजकीय विश्लेषण असं केलं जातं की 2019 मध्ये तुम्ही मोदी शहाची राजकीय शत्रुत्व घेतलं, काँग्रेस एनसीपी बरोबर गेला, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाला, त्याची मोठी राजकीय किंमत तुम्हाला मोजावी लागली. हे तुम्हाला वाटत असेल, पण कदाचित उद्याचा जो काय काळ आहे त्याच्यामध्ये यांचे चेहरे तर कळले, मुखवटे तर कळले. ज्यांना 25-30 वर्ष आम्ही आपलं म्हणून जपलं, अगदी मोदी आणि शहाना सुद्धा ज्या शिवसेना प्रमुखांनी वाचवलं, त्यांची नियत ती लोकांना कळावी त्याच्यासाठी तरी घडलं असेल. ते काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे, म्हणूनच कदाचित त्या घटना घडल्या असतील. बीएमसी तो अभी है कहा, बीएमसी तो विसर्जित हुई है. और बीएमसी हो या विधानसभा हो, विधानसभा में ठीक है थोड़े दिन के लिए मान सकता हूँ जब तक वो निकाल नहीं आता, लेकिन बीएमसी में आज कोई पार्षद है ही नहीं. तो किस आधार पर आप चुनाव के लिए पार्टी के लिए ऑफिस देंगे? संख्या पर दिए जाते हैं ना, संख्या पर दिए जाते हैं. तो आज पार्षद ही नहीं है तो बीएमसी का ऑफिस क्यों दिया जाए उनको? अगर वो भी देंगे तो गुनाह होगा वो, क्योंकि क्या आधार क्या है इनके पास? भले वो कहते हैं कि आज ठीक है, मैं मानता हूं कि कुछ विधायक और हमारे सांसद उनके पास है, लेकिन आज के वो सांसद और विधायक है, कार्पोरेटर्स कहां है? तो उनके बाथरूम के आसपास उनको जगह अगर देते ठीक है, क्योंकि उनके पास पार्षद नहीं है, पार्षद ही नहीं है. इसलिए तो ऑफिस सील किए गए हैं, तो सील इनके लिए खोल लेंगे वो. देखो मुझे अभी पता नहीं, क्योंकि मैं पता नहीं बोल रहा हूँ किस बारे में बता रहा हूँ आपको, क्योंकि मैं अभी पिछले 1-2 घंटे से आपने देखा जब से आया हूँ यहीं पे हूँ. लेकिन मुझे खबर मिली है और आपके माध्यम से शायद दिखाई गई हो, तो आप कंफर्म करें कि छत्तीसगढ़ में कुछ ईडी वगैरह की रेड हुई है, उनके मुख्यमंत्री के निवास स्थान पर भी हुई है. तो ये कौन सा प्रजातंत्र है, ये कौन सा प्रजातंत्र है? अच्छा, वैसे अगर देखा जाए तो यूएस में उनके प्रेसिडेंट के ऊपर भी रेड पड़ी थी. तो इतनी डेमोक्रेसी क्या आपको मंजूर है? अगर डेमोक्रेसी आप मानते हैं और इसमें डेमोक्रेसी का हिस्सा मानते हैं, तो फिर यूएस की डेमोक्रेसी आपको मंजूर है क्या? और नहीं है तो फिर इसको तानाशाही कहना चाहिए क्या? तो पिछले 3 दिनों में आप तमाम अपने कार्यकर्ताओं के लिए, पार्टी लीडरशिप के लिए आपके साथ खड़े हुए हैं, चुनाव चिन्ह जाना, पार्टी का नाम जाना, गया नहीं है, चुराया है, एक सेंस आपने फील करने की कोशिश की होगी, एक डैमेज, क्या आपको एक लीडर के तौर पर डैमेज होता हुआ यहाँ पर चुनावों को ध्यान में रखकर या आपने जनता के बीच में जाने को लेकर एक हल्का सा एक डर, एक जहन, किसी तरह का कोई ख्याल इस तरह का आपको अभी तक देखने के लिए मिला? डर तो जरूर हुआ, क्योंकि जिन लोगों को हमने अपना माना, मित्र तो ठीक है, वो मित्र तो थे ही नहीं, लेकिन हमने हमारे परिवार के लोगों को जैसे हम संभालते वैसे हमने संभालने की कोशिश की. उन्होंने अपनी जो कहते हैं कि राजनीति में माँ शिवसेना, उसकी हत्या करे, उसका डर जरूर है. हत्यारा कोई और नहीं, वो हमारे घर का ही निकला, वही हमें डर है. और उसको उसी को सुपारी दी गई, उसका है हमें डर.
सोबत जाणार असेल तर आम्ही पुन्हा एकदा 1 लाख सुरूची भूमिका घेऊ. ठीक आहे, त्यांच्याशी बोलून सगळ्या घटना घडत असताना राज्यातल्या शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी काही दौरा किंवा काही जरूर तुमच्या माहितीसाठी सांगतो. मगाशी सगळे माझे राज्यातले पदाधिकारी आले होते आणि त्यांच्यासमोर पहिले आमच्या ज्या काही टीम्स आहेत त्या टीम्स आता 25 तारखेपासून राज्यात पूर्ण गावोगावी जातील, शिवसैनिकांशी संवाद साधतील. माझ्या सुद्धा सभा आता पहिली 5 तारखेची सभा जाहीर होईल, त्याच्यानंतरची सभा जाहीर होतील आणि मी सुद्धा फिरणार आहे, राज्यामध्ये सभा घेणार आहे. आणि साहजिकच आहे, ज्या ज्या लोकांना हे पटलेलं नाही आहे असे असंख्य लोक ज्यांचा शिवसेनेशी संबंध नाही त्यांचे ते फोन करून सांगतायत. विशेष म्हणजे अमराठी लोक याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये काही मुस्लिम लोक आहेत, त्याच्यात काही ख्रिश्चन लोक आहेत. हे सगळे लोक आज जे काही घडतंय हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं मला येऊन भेटून किंवा फोन वरती मेसेज करून सांगतात. तर त्या सगळ्यांना मी संपर्कात मी त्यांच्या आहे आणि प्रत्यक्ष सुद्धा बाहेर पडणार. सामान्य शिवसैनिकांच्या मात्र ते आक्रमक नाही, आपण कुठे थांबवत त्यांचा प्रयत्न हाच आहे की देशात अराजक आणायचा, शांततेने चाललेला हा जो काही देश आहे त्याच्यामध्ये एकमेकाला लढवत ठेवायचं आणि आपली पोळी भाजायची हा ज्यांचा प्रयत्न आहे तो प्रयत्न मला साध्य होऊ द्यायचा नाही. मला आता लोकांना हेच विचारायचं की जी शिवसेना आणि तुम्ही जे म्हणाला ठाकरे, आता त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि चेहरा वापरतायत, तो काढण्याची हिंमत दाखवावी आणि स्वतःच्या वडिलांचं किंवा स्वतःच्या नावाने शिवसेना चालून दाखवली. त्यांनी ठाकरे नाव काढावं, या शिवसेना घेत आहे ना, तुमचं स्वतःचं नाव तिकडे पक्षप्रमुख म्हणून किंवा शिवसेना प्रमुख म्हणून लावा किंवा तुमच्या वडिलांचं नाव लावा आणि शिवसेना चालवा. माझं आव्हान आहे त्यांना, माझ्या वडिलांचं नाव चोरण्यापेक्षा स्वतःच्या वडिलांचं नाव लावा, स्वतःचा चेहरा लावा आणि लोकांच्या समोर या. लोक काय विचारतात बघा, खरं म्हणजे शिवसेना कोणाची हे दसऱ्याच्या दिवशीच जाहीर झालं होतं. ज्या पद्धतीने शिवतीर्थावरती शिवसेनेचा मेळावा झाला आणि जो विकतचा मेळावा तिकडे झाला ज्याचा हिशोब अजून नेणं बाकी आहे, बीकेसीला तिथून लोक कशी उठून गेली, त्याच्यानंतर तुम्हीच दाखवताय त्यांच्या सभा कशा रिकाम्या तुमच्या पडतायत, लोक कशी उठून जात आहेत, तर हे पुरेच आहे, बोलकं चित्त आहे. शाखा म्हणजे ऐका, एक मिनिट, ती एक कुठल्या तरी यांची विकासकाची जाहिरात होती. घर म्हणजे केवळ 4 भिंती नाही, तसंच आहे ते. नाही, मला म्हणजे मी सगळ्यांना आपल्याला म्हणून म्हंटल की मला म्हणजे प्रत्येक नागरिकाने हा विचार केला पाहिजे की मला आता देश वाचवायचा आहे. ठीक आहे ना, भविष्य बघणाऱ्यातलं मी नाही आहे, मी जे आहे वर्तमान त्याच्याप्रमाणे चालतो, वर्तमानपत्र चालवतो, त्याच्यामुळे भविष्यपत्र नाही चालवतो. मला धन्यवाद सगळ्यांना.